आपल्याकडे या विवाह संस्कारामध्ये वधू कशी असावी याच्याविषयी सांगितलेलं आहे, कुलंच शीलंच वयश्च रूपम, मुलगी बघताना काय काय बघावं, तिचं कुल बघावं, शील बघावं, तिचं वय बघावं आणि तिचं रूप बघावं असं आपल्या सूत्रांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात काय, योग्य पदवीधर झालेल्या मुलांनी स्वतःचं समावर्तन झाल्यानंतर मुलगी बघावी ती आपल्या सापिंड्याच्या पलीकडे, म्हणजे आपल्या गोत्राच्या गोत्राशी मिळणाऱ्या गोत्रातली मुलगी बघावी. सगोत्र मुलगी बघू नये, सगोत्र विवाह करू नये असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. अधिक अंग जिला आहे जी पिवळ्या रंगाची आहे, जी रोगिष्ट आहे, त्यानंतर खूप तिच्या अंगावरती केस आहेत किंवा मुळीच केस तिच्या अंगावरती नाहीत, अत्यंत वाचाळ आहे, डोळे जिचे पिवळे आहेत, अशी स्त्री वरू नये म्हणून आपल्या शास्त्रांनी सांगितलेलं आहे. सुंदर अंगाची, सौम्य चांगल्या नावाची, हंस किंवा हत्तीणीप्रमाणे असणारी, चालणारी, सूक्ष्म लोम म्हणजे सूक्ष्म केश तिच्या शरीरावरती असणारी, दात आणि कोमल अंगाची अशी स्त्री वरावी असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. मग मुलगा कसा असावा? तर मुलाच्याही बाबतीत कुल, शील, शरीर, वय, विद्या, द्रव्य आणि सामर्थ्य या सगळ्या गोष्टींचा विचार मुलाच्या बाबतीत करावा. कमीत कमी हे 7 गुण तरी पाहावेत आणि 10 दोष त्या मुलाच्या ठिकाणी असू नयेत म्हणून सांगितलेलं आहे. हे 10 दोष ज्या मुलाच्या ठिकाणी नाहीत अशा मुलाला कन्या द्यावी असं सांगितलेलं आहे. ते 10 दोष असे आहेत की जाती भ्रष्ट झालेला मुलगा किंवा अत्यंत पाखंडी मुलगा किंवा सज्जनांचा विरोध करणारा, त्यानंतर कपटी असणारा, त्यानंतर रोगिष्ठ, त्यानंतर सदा दुष्टपणा करणारा, त्यानंतर अत्यंत कठोर भाषण करणारा, त्यानंतर काही शारीरिक विकृती असणारा, त्यानंतर काही शारीरिक महाव्याधी रोग असणारा, ज्याला कोणी बांधव नाहीत असा, त्यानंतर ज्याच्या वडिलांचंही नाव माहीत नाही, कुलाचा पत्ता नाही असा जर का मुलगा असेल तर त्याला कन्या देऊ नये म्हणून सांगितलेलं आहे. हे दोष त्याच्या ठिकाणी असता कामा नयेत, या सगळ्याचा विचार करून मुलगी द्यावी. ज्योतिषशास्त्राने असा विचार केलेला आहे की उत्तम विद्वान ज्योतिषशास्त्राकडून वधू आणि वरांच्या पत्रिकेचं मेलन करून दोघांना मंगळाचा दोष नाहीये ना एवढं पाहून घ्यावं, आणि तो जर का मंगळाचा दोष असेल तर तो म्हणजे वधूच्या पत्रिकेमध्ये मंगळाचा दोष असेल तर वराची पत्रिका त्याचा दोष काढून टाकणारी असली पाहिजे, त्याचं निवारण करणारी असली पाहिजे, अशा पद्धतीने पत्रिका मेलन करावं. शास्त्रोक्त एखादा उपाय काही आवश्यक असेल मंगळाचा दोष काढण्याकरता तर तो करावा. जन्मपत्रिकेवरून काही दोष असल्यास शास्त्रोक्त उपाय करावे आणि विवाह संपन्न करावा असं सांगितलेलं आहे. राशी कूट आदी सगळं बघितल्यानंतर कमीत कमी 20 गुण तरी पत्रिका जमली पाहिजे असं म्हटलेलं आहे. गोत्र जमलं पाहिजे, गोत्र प्रवर जमले पाहिजे या सगळ्याचा विचार करावा. नाडी जमली पाहिजे याचाही विचार करावा आणि या सगळ्याचा विचार करून मग विवाह ठरवावा. विवाहाच्या बाबतीत मुहूर्ताचाही विचार फार महत्वाचा आहे. विवाह केव्हा करावा? सर्वसाधारणपणे शास्त्रांनी सांगितलंय उत्तरायणामध्ये विवाह करावा, शुक्ल पक्ष असावा आणि कल्याणकारक नक्षत्रांवरती विवाह करावा. तिथी, योग, करण अशा शुभ समयी चौल, उपनयन आणि विवाह, गोदान असे संस्कार करावे असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. आपल्याला विवाहित स्त्रीपासून धर्म, अर्थ आणि काम हे तीनही पुरुषार्थ प्राप्त व्हावे म्हणून विवाहाला ज्योतिषशास्त्राकडून उत्तम मुहूर्त, सुमुहूर्त आणि मुहूर्ताची वेळ ती काढून घ्यावी, ती अवश्य पाहावी आणि या सगळ्याचा विचार करून मग योग्य तिथीवरती आणि योग्य मुहूर्तावरती विवाह करावा. या विवाहाकरता गुरुचं बल आणि रवीचं बल हे खूप महत्वाचं आहे. मुलीला गुरुचं बल बघावं आणि मुलाला रवीचं बल बघावं.
ज्योतिष शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की स्त्रियांना गुरुबळ श्रेष्ठ आहे आणि पुरुषांना रविबळ श्रेष्ठ आहे. स्त्रिया आणि पुरुष या दोघांनाही चंद्रबळ अवश्य असलं पाहिजे. जेव्हा लग्न लागतं ना तेव्हा आपण म्हणतो ना तदेव लग्नम सुदिनंत देव तारा बलन चंद्र बलंत देव, म्हणजे तदेव लग्नम सुदिनम, दिन हा सुदिन असला पाहिजे, तारा बलम म्हणजे तारा बल असलं पाहिजे आणि चंद्र बलंत देव चंद्रबल असलं पाहिजे. म्हणून दोघांनाही चंद्रबल असलं पाहिजे. विवाहाच्या वेळेला गोचरीने जन्मस्थ तिसरा दहावा आणि सहावा गुरु असता त्याचं जर का पूजन केलं तर तो शुभकारक होतो असं म्हटलेलं आहे. आणि चौथा आठवा आणि बारावा जर का गुरु असला तर तो काही फारसा चांगला नाही. याखेरीज जर का इतर ठिकाणी जर का गुरु असेल तर तो शुभ जाणावा असं सांगितलेलं आहे. मग या कन्यादानाचे अधिकारी कोण कोण आहेत? तर पहिल्यांदी ज्याची मुलगी आहे तो पिता कन्यादान करू शकतो. समजा पिता कन्यादान करू शकत नसेल तर त्याचे वडील म्हणजे आजोबा कन्यादान करू शकतात. आजोबाही नसतील वडीलही नसतील तर त्या मुलीचा मोठा भाऊ कन्यादान करू शकतो. हे तिघही नसतील तर त्या मुलीचे काका कन्यादान करू शकतात. आणि हे चौघही जण जर का नसतील तर त्यांच्याच गोत्रातील कोणीतरी चुलत घराण्यापैकी कोणीतरी कन्यादान करू शकतं, किंवा गुरु कन्यादान करू शकतात, किंवा आईचे वडील कन्यादान करू शकतात, मामा कन्यादान करू शकतो. आणि याहीपेक्षा इतर हे जर का कोणी नसतील तर आप्तांपैकी कोणीही कन्यादान करू शकतं. आणि जो अधिकारी व्यक्ती आहे त्याच्याकडनं कन्यादान करून घ्यावं आणि विधी संपन्न करावा. जन्म नक्षत्रावर जन्मदिवशी किंवा जन्म मासामध्ये शुभ कार्य करू नयेत. ज्येष्ठ मासामध्ये ज्येष्ठ पुत्राचं किंवा ज्येष्ठ कन्येचं मंगल कार्य वर्ज्य करावं असं म्हटलेलं आहे. विवाहामध्ये वधू ज्येष्ठ नाही आणि वरच ज्येष्ठ आहे, किंवा वर ज्येष्ठ नाही आणि वधू ज्येष्ठ आहे, अशा विवाहामध्ये ज्येष्ठ मास शुभप्रद आहे असाही विचार ज्योतिषशास्त्रामध्ये केलेला आहे. अशा पद्धतीने सर्व गोष्टींचा विचार केल्यानंतर मुहूर्त निश्चित करावा, लग्न ठरवावं. आणि हे लग्न ठरल्यानंतर पुढे लग्नाची अनुषंगिक कार्य लगेच सुरू केली जातात. मग त्यामध्ये याद्या करणं, दोघांनी काय काय करायचं, आम्ही काय करणार लग्नामध्ये, तुम्ही काय करणार, हे सगळं लिहिलं जातं. ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांच्या त्याच्यावरती सह्या घेतल्या जातात, त्याला हळदकुंकू लावलं जातं आणि तो कागद देवापुढे ठेवला जातो. त्याच्यानंतर विवाह निश्चिती होण्यासाठी पूर्वीच्या काळी वागदान करत असत, हल्लीच्या काळामध्ये वागदानाची जागा ही साखरपुड्यांनी घेतलेली आहे. म्हणून साखरपुडा करायचा, त्यानंतर विवाहाची तयारी पुढे सुरू करायची आणि ती आपोआपच पुढे हळूहळू होतच जाते. क्वचित प्रसंगी असं काही गोष्टी होतात की विवाह प्रतिकूल होतो किंवा वधूवरांना गुरुबल नसतं. अशा वेळेला प्रतिकूल विवाहाकरता प्रतिकूल शांत, गुरुबल नसेल तर गुरुचा जप हवन गुरुकरता दान अशा काही गोष्टी केल्या जातात. आणि ऐन वेळेला आकस्मिक काही जर का संकट आली तर त्याचाही परिहार शास्त्रांनी सांगितलेला आहे. आकस्मिक अशौच येणं असं सुद्धा संकट आहे आणि शास्त्रांनी त्याचे परिहार सांगितलेले आहेत. थोडक्यात म्हणजे हा विवाह ठरल्यानंतर त्याच्या आधी काही गोष्टी या करायला सांगितलेल्या आहेत. त्याच्यापैकी या सगळ्या गोष्टींचा विचार करत करत पुढे कार्य करत राहावं. विवाह ठरल्यानंतर पहिल्या प्रथम मुलाच्या बाजूने जो विधी होतो तो म्हणजे सोडमुंज. समजा जर का सोडमुंज झालेली नसेल तर ती करणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय या मुलाचा ब्रह्मचर्य आश्रम हा संपणार नाही. म्हणून योग्य वेळेला सोडमुंज करावी. समजा या मुलीच्या पत्रिकेमध्ये जर का वैधव्य योग असेल तर तिच्याकरता कुंभविवाह करणं. या विवाहाच्या आधी समजा जर का मुलीने काही व्रतांचं आचरण केलेलं असेल, काही व्रत केलेले असतील, तर लग्न होण्यापूर्वी आपल्या वडिलांच्याकडेच त्या सर्व व्रतांचं उद्यापन होणं हेही आवश्यक आहे. एखाद्या मुलीने आपल्याला पती चांगला मिळावा म्हणून उमामहेश्वर पूजन किंवा उमामहेश्वरांचं काही व्रत केलेलं असेल तर त्याचीही सांगता होणं आवश्यक आहे. आपल्याकडे असं सांगितलेलं आहे की उमा आणि महेश्वर
हे दोघही जण एकरूप दाम्पत्य आहे. आपण जेव्हा भगवान शिवशंकरांचं दर्शन घेतो ना, तेव्हा ते अर्धनारी नटेश्वर स्वरूपामध्ये आपल्याला त्यांचं दर्शन होत असतं. त्यांची जी पिंडी आपण पाहतो, त्या पिंडीमध्ये अर्धी पार्वती आहे आणि अर्धे शंकर आहेत. आणि म्हणून ज्यांना असं वाटतं की आपला गृहस्थाश्रम चांगला व्हावा, आपला संसार चांगला व्हावा आणि आपलं वैवाहिक जीवन चांगलं जावं असं ज्यांना ज्यांना वाटतं ना, त्यांनी नक्कीच आपल्या गृहस्थाश्रमामध्ये उमा महेश्वर म्हणजे शिवपार्वती यांची उपासना ठेवावी. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की पार्वतीनी घोर तपश्चर्या केली आणि भगवान शिवशंकरांना पती म्हणून तिने तपश्चर्यांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. म्हणून एखाद्या मुलीला असं वाटलं की आपल्याला शिवांसारखे पती लाभावेत, भगवान शिवशंकरांसारखे पती लाभावेत आणि त्यांच्यासारखा आपला संसार व्हावा, तर एखादी मुलगी विवाहाच्या आधी उमामहेश्वर पूजनाचं व्रत करू शकते. या उमामहेश्वरांच्या बाबतीत अजून एक गोष्ट आहे की आद्य शंकराचार्यांनी जी अनेक सारी स्तोत्र केलेली आहेत, या स्तोत्रांमध्ये एक उमामहेश्वर स्तोत्र म्हणून शंकराचार्यांनी केलेलं आहे. हे स्तोत्र नित्य पठणामध्ये जर का आपण ठेवलं, जर का विवाहाच्या आधी ठेवलं, तर आपल्याला उत्तम वधू किंवा उत्तम वर तर या शिवशंकरांच्या कृपेने मिळेलच. परंतु विवाहाच्या नंतर जरी आपण हे स्तोत्र आपल्या नित्य पठणामध्ये ठेवलं, तर आपलं वैवाहिक जीवन चांगलं होईल, आपला गृहस्थ आश्रम शिवपार्वतींच्या आशीर्वादाने अत्यंत चांगला असा संपन्न होईल. म्हणून या उमामहेश्वर स्तोत्राचा विचारही आपण जरूर करावा. याच्यानंतर अर्कविवाह म्हणून एक विधी केला जातो, तो याच्याकरता की जसं वधूच्या पत्रिकेमध्ये वैधव्य योग असतो, तसं वराच्या पत्रिकेमध्ये विधुर योग असतो. तर या विधुर योगाचा परिहार म्हणून अर्कविवाह नावाचा विधी केला जातो आणि त्यानंतर प्रत्यक्ष त्याचा विवाह संपन्न होतो. याखेरीज आणखीन एक गोष्ट महत्वाची अशी असते की वधू ही सासरी जाताना तिच्या गौरीहाराच्या बरोबर वधूच्या माहेरकडून काही मूर्ती दिल्या जातात. त्याच्यामध्ये विशेषतः बाळकृष्णाची मूर्ती असते, अन्नपूर्णेची मूर्ती असते, गणपतीची मूर्ती असते, एखादी शिवपिंडी असते, असे अशा देवतांच्या मूर्ती त्या वधूला दिल्या जातात. पण बरेच वेळेला असं होतं की या मूर्ती नव्या कोऱ्या पॅक केलेल्या या विवाह कार्यालयामध्ये घेऊन येतात आणि त्या ठिकाणी त्याची पॅकिंग काढून त्याचा खोक्यातलं त्या मूर्ती काढून गौरीहाराच्या तिथे मांडतात, त्याची पूजा करतात आणि ती वधू आपल्या घरी घेऊन येते. परंतु शास्त्राने असं सांगितलेलं आहे की मूर्ती जर का नवीन असेल तर त्या मूर्तीवरती पहिला संस्कार होणं आवश्यक आहे, अग्नित्तारण त्या मूर्तींचं केलं पाहिजे, त्यानंतर त्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली पाहिजे, मग ही आपण केव्हा करणार. म्हणून विवाहाच्या आधीच या मूर्ती खरेदी कराव्यात, योग्य पुरोहितांकडनं त्याचं अग्नित्तारण आणि प्राणप्रतिष्ठा करवून घ्यावी आणि विवाहाच्या आधीपासूनच त्यांचं पूजन या वधूंनी सुरू केलं तरी काही हरकत नाही आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींची पूर्तता करावी, म्हणजे या मूर्तींचीही प्राणप्रतिष्ठा हे सगळं करवून घ्यावं आणि नंतर त्या गौरीहारावरती मांडाव्यात आणि वधूंनी जाताना त्या आपल्या घरी घेऊन जायच्या. या विवाह ठरल्यानंतर आणखीन एक आपल्याकडे विधी जो केला जातो त्याला म्हणतात व्याही भोजन. व्याही भोजन याचा अर्थ असा आहे की एक त्याच्यामध्ये वधूकडच्या कुटुंबातल्या मंडळींचा आणि वराकडच्या कुटुंबातल्या मंडळींचा उत्तम परिचय व्हावा या हेतूने हे व्याही भोजन आयोजित केलं जातं. एवढंच उद्दिष्ट नाही तर त्याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी आहेत की या व्याही भोजनाच्या निमित्ताने ज्यांच्याकडे आपल्याला मुलगी द्यायची आहे त्यांच्याकडे वधू पिता, वधू माता आणि त्यांच्या कुटुंबातले काही मंडळी ही जेवायला जातात, असा एक संकेत आपल्याकडे सांगून ठेवलेला आहे की लग्न झाल्यानंतर, कन्यादान झाल्यानंतर मुलीचे जे वडील आहेत त्या कन्यादान केलेल्या मुलीला पहिलं अपत्य होईतोपर्यंत त्यांच्याकडे भोजन करत नाहीत, असा एक संकेत अजूनही काही लोक पाळणारे आहेत की अपत्य झाल्याशिवाय त्या मुलीकडे जेवायला जायचं नाही. म्हणजे अर्थातच ओघाने आता इथून पुढे माझे वडील लग्न झाल्यानंतर माझ्याकडे भोजनाला येणार नाहीयेत हे त्या मुलीला माहिती आहे आणि म्हणूनच ते नंतर जेवायला येणार नाहीत. म्हणूनच लग्नाच्या आधी त्यांना व्याही भोजनाच्या निमित्ताने वधू ज्या घरी जाणार आहे त्या वधूच्या सासरी त्या सासरकडची मंडळी सगळी जेवायला बोलवतात आणि त्यांचा यथोचित सन्मान करतात, त्यांना भोजन देतात, यालाच व्याही भोजन म्हटलेलं आहे. या
संकेताचा एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे की थोडी जबाबदारीची जाणीवही या वधू आणि वरांना राहते की अरे नाही, आपल्याला पहिली संतती झाल्याशिवाय आपले वडील आपल्याकडे जेवायला येणार नाहीयेत. म्हणजे दोघेही जण सावधान राहतात आणि जेव्हा संतती होईल तेव्हा वडिलांना पुन्हा जेवायला बोलवलं जातं. म्हणून हे व्याही भोजन करण्याचा प्रघात किंवा पद्धती सुरू झालेली आपल्याला दिसून येते. आणि थोडक्यात होतं काय की ज्यांच्याकडे आपली मुलगी जाणार आहे त्या सासरकडच्या मंडळींमध्ये आपल्या वडिलांचं पूजन, आपल्या वडिलांचा सन्मान हा झालेला पाहून त्या वधूला सुद्धा अत्यंत आनंद होतो की अरे नाही, माझ्या आई वडिलांचा पण ते खूप मान ठेवत आहेत. हे सगळं पाहून त्या वधूलाही आनंद होतो, तिची मानसिक स्थितीही चांगली होते. हा सगळा विचार या व्याही भोजनामध्ये आहे. याच्यानंतर एक महत्त्वाचा विषय असतो की विवाहाचे निमंत्रण देणं. विवाहाचं निमंत्रण देणं म्हणजे काय की पत्रिका छापली जाते. आता ही पत्रिका छापताना सुद्धा असं सांगितलेलं आहे की आपल्या घरातले जी ज्येष्ठ व्यक्ती आहे, मग ते आजी असेल आजोबा असेल, त्या आजी किंवा आजोबांच्या किंवा ज्येष्ठ व्यक्तीच्या नावाने पत्रिका छापावी. त्या पत्रिकेवरती आपल्या कुलदैवतेचं नाव असावं, तिचा आशीर्वाद असावा आणि मग नंतर वधूवरांचं नाव असावं, त्या ते कोणाची मुलगी कोणाचा मुलगा हे असावं आणि नंतर या अगत्याचं निमंत्रण त्याच्यामध्ये असावं आणि अगत्य निमंत्रण करणाऱ्यांची नावं मग खाली छापली जातात. अशा पद्धतीने ही पत्रिका छापून झाल्यानंतर ही पत्रिका पहिल्यांदा द्यायला सुरुवात करताना असं सांगितलेलं आहे की आपल्या घरातल्या देवांना पहिल्यांदा निमंत्रण द्यावं. आणि हे निमंत्रण देताना सुद्धा कसं द्यायला सांगितलेलं आहे की निमंत्रण देताना एखादा नारळ असावा, एखादा विडा असावा, एखादा तिळाचा लाडू बरोबर असावा नैवेद्य म्हणून. हे सगळं त्या आपल्या घरातल्या कुलदेवतेसमोर ठेवावं आणि तो लाडूचा नैवेद्य दाखवावा, विडा नारळ अर्पण करावा, पत्रिकेवरती अक्षता ठेवून ती पत्रिका देवासमोर ठेवावी आणि देवाला स्तुती करून नमस्कार करावा आणि नंतर ती पत्रिका आपल्या हातामध्ये घेऊन संपूर्ण पत्रिका जशी छापली आहे तशी पूर्ण आपल्या घरातल्या देवांना ती वाचून दाखवावी. आणि जसं आपण इतरांना निमंत्रण देतो तसं देवालाही निमंत्रण द्यावं. अहो, कुलदेवता कुलदेवतेचा आशीर्वाद आहेच, पण तो अजून द्विगुणित व्हावा आणि तिचा आशीर्वाद सहकुटुंब सहपरिवार तिने येऊन या वधू आणि वरांना द्यावा अशी विनंती, अशी अर्जव आणि अशी प्रार्थना त्या कुलदेवतेसमोर करावी. आणि कुलदेवतेला पत्रिका देऊन झाल्यानंतर आणखीन एक प्रघात आपल्याकडे असा आहे, पद्धती अशी आहे की ज्या गावामध्ये आपण राहतो त्या प्रत्येक गावामध्ये त्या गावाची एक देवता असते, त्याला ग्रामदैवत असं म्हणतात. आता आम्ही पुण्यामध्ये राहतो तर आमच्या पुण्याचं ग्रामदैवत आहे कसबा गणपती आणि जोगेश्वरी. म्हणून या पुण्यामध्ये ज्याचं ज्याचं कोणाचं लग्न किंवा मुंज ठरेल ना त्याची पहिली पत्रिका ही ग्रामदैवतेला नेऊन ठेवण्याची जुनी परंपरा आमच्या पुण्यामध्ये आहे. तसं आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावाची प्रत्येक कुल ग्रामदेवता ही ठरलेली असते. आपल्या कुलदेवतेला इष्टदेवतेला निमंत्रण दिल्यानंतर त्याच्यानंतर निमंत्रण द्यायचं आहे त्या ग्रामदेवतेला निमंत्रण द्यायचं आहे. ग्रामदेवतेला निमंत्रण देताना जर का बरोबर आपल्या पुरोहित असतील तर अधिक चांगलं, कारण ते तिथे येऊन मंत्र म्हणतील, पत्रिका वाचून दाखवतील. एखादी सवाष्ण आपल्याबरोबर असावी, हळद कुंकू असावा, अक्षता असाव्यात, पत्रिका असावी आणि पत्रिका ठेवायला जाताना डोक्यावरती शिरस्त्राण जरूर असावं, म्हणजे टोपी घातलेली असावी. उघड्या डोक्याने जाऊ नये पत्रिका ठेवायला, सपत्नीक जावं, म्हणजे नवरा आणि बायको, पती आणि पत्नी या दोघांनी जावं आणि तसंच त्या पद्धतीने ग्रामदेवतेसमोर विडा नारळ नैवेद्य ठेवून प्रार्थना करावी, नमस्कार करावा, स्तुती करावी. आणि नंतर पुरोहित जर का असतील तर पुरोहितानी किंवा मग स्वतः ती पत्रिका हातामध्ये घेऊन संपूर्ण पत्रिका त्या ग्रामदेवतेला वाचून दाखवावी. आणि आपण म्हणतो ना आवाहन करताना, सायुधम सशक्तिकम सांगम सपरिवारम आवाहयामी, असं कसं म्हणतो आपण, त्या पद्धतीने देवाला निमंत्रण द्यावं की सायुधम सशक्तिकम सांगम सपरिवारम, तुम्ही आमच्या या कार्याला उपस्थित राहा आणि या वधू आणि वरांच्या भावी उत्कट अशा वैवाहिक जीवनाकरता आपण आशीर्वाद द्या, अशी या ग्रामदेवीची देवतेची प्रार्थना करावी. अशी एक पद्धती आहे की ग्रामदेवतेला पत्रिका ठेवल्यानंतर पुढे चार पाच घरी पत्रिका वाटल्या जातात आणि मग पत्रिका वाटाना वाटपाचा त्या दिवशीचा कार्यक्रम समाप्त होतो, अशी अशी परंपरा आहे. म्हणून या सगळ्या निमंत्रणाचाही विचार हा विवाहापूर्वीच होतो.
ही निमंत्रण द्यायला सुरुवात ही सर्वसाधारणपणे महिना सव्वा महिना आधी केली जाते. ज्यांना आपल्याला पत्राने निमंत्रण पाठवायचं आहे, पोस्टाने पत्रिका पाठवायची आहे, त्यांना सुद्धा आधी दूरध्वनी करून आधी कळवावं की तुम्हाला पोस्टाने पत्रिका येईलच, परंतु आम्ही फोनवरती निमंत्रण देतोय, म्हणून फोनवरती व्यवस्थित निमंत्रण द्यावं, नंतर यथा योग्य काळाने त्यांना ती पत्रिका पोहोचेल आणि ते येण्याचं करतील. ज्यांना पत्रिका द्यायची आहे, पत्रिका देताना आपण एखाद्या घरी गेलो पत्रिका द्यायला, की ज्यांना ती द्यायची आहे त्यांना कुंकू लावावं, त्यांच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात, त्यांची पत्नी असेल तिला हळद कुंकू लावावं आणि मग पत्रिकेवरती चार दाणे अक्षता ठेवून ती पत्रिका त्यांच्या हातात द्यावी. त्यांना हातात दिल्यानंतर तोंडाने सगळं निमंत्रण त्यांना द्यावं आणि त्यानंतर ज्यांनी पत्रिका घेतलेली आहे, ज्यांनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे, त्यांनी त्या मिळालेल्या पत्रिकेची पोच पावती म्हणून एखादा नारळ म्हणा, एखादी सुपारी म्हणा, काहीतरी त्यांना द्यायचं, म्हणजे तुमची पत्रिका आम्हाला पोचली, तुमचं निमंत्रण आम्ही स्वीकारलं आणि आम्ही जरूर तुमच्या कार्याला येऊ. पत्रिका देताना सर्वसाधारणपणे घरातली जी मोठी व्यक्ती असेल त्या मोठ्या व्यक्तीच्या हातामध्ये पत्रिका द्यावी, म्हणजे आपोआपच त्या सगळ्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये ते निमंत्रण पोचतं. एखाद्या लहान मुलाच्या हातात पत्रिका जर का दिली तर ती त्याच्यापुरतीच मर्यादित राहील, पण मोठ्या व्यक्तीला जर का पत्रिका दिली तर सगळ्या कुटुंबाला ती निमंत्रण दिल्यासारखी असते. म्हणून प्रत्येकाला मग वेगवेगळं निमंत्रण देण्याची आवश्यकता राहत नाही. मोठ्या व्यक्तीला निमंत्रण दिलं की सगळ्या कुटुंबाला ते निमंत्रण विवाहाचं दिलं जातं. अशा पद्धतीने निमंत्रण द्यावं, हा निमंत्रणापर्यंतचाही विधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार या विवाह संस्कारामध्ये, विवाह पद्धतीमध्ये आपल्या धर्मशास्त्राने केलेला आहे. याच्या पुढे म्हणजे अगदी विवाह जेव्हा जवळ येतो तेव्हा त्याची कार्याची सुरुवात कशी होते. सर्वसाधारणपणे विवाहाच्या आधी एक महिना सर्वसाधारणपणे चांगला मुहूर्त पाहून मुहूर्त केला जातो आणि हा मुहूर्त करण्याचा जो विधी आहे तो बहुतेक वेळेला स्त्रियांचाच आहे, त्याच्यामध्ये पुरुषाचं काही काम नसतं. परंतु या मुहूर्ताच्या दिवशी काय केलं जातं तर हळद काढली जाते, त्यानंतर गवले केले जातात, गवल्याची खीर केली जाते, काहीतरी गोड पदार्थ केला जातो, पापड केला जातो, त्यानंतर कुरडया केल्या जातात. सगळ्या स्त्रिया एकत्र येतात आणि म्हणजे थोडक्यात आता इथून पुढे या सगळ्या विवाहाला किंवा मंगल कार्याला या सगळ्या स्त्रियांचं सहाय्य लाभणार आहे. सगळेजण एकत्र येतात आणि त्यावेळेला हरिद्रेचा म्हणजे हळदीचा गणपती करूनही त्याची पूजा करण्याची परंपरा आहे. असा मुहूर्त झाल्यानंतर खऱ्या अर्थाने या विवाहाला सुरुवात होत असते. याच्या पुढे प्रत्यक्ष विवाहाची विधींची सुरुवात ही देवकापासनं, संकल्पापासनं होत असते. याची सगळी माहिती आपण इथून पुढच्या व्हिडिओंमध्ये घेणार आहोत. आत्ता दिलेली जी माहिती आहे याच्यानंतरची माहिती ऐकण्याकरता पुढचेही या विवाहाचे जे काही व्हिडिओ आहेत ते जरूर पाहत राहा, म्हणजे आपल्याला विवाह संस्काराविषयी चांगली माहिती ही मिळत राहील. आपल्याला जर काही माहिती आवडली तर लाईक जरूर करा, त्यानंतर माझा चॅनल हा सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारी एक बेल आहे ती बेल वाजवा, म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा आपोआपच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत राहील. आणि आपल्याला जर काही सगळी माहिती आवडली तर शेअर जरूर करा. एवढीच विनंती. मंगलमूर्ती मोरया.